भाजप सरकारच्या चार वर्षाच्या काळात सर्वसामान्य जनतेला अच्छे दिनाऐवजी बुरे दिन आले आहेत असा आरोप करत राज्यातील भाजपा सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्तानं कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पापाची तिकती परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ अभिनव निषेधासन आंदोलन केलं अच्छेदीनचा दावा करत राज्यात सत्तेत आलेल्या भाजप सरकारनं चार वर्ष पूर्ण केली आहेत परंतु निवडणुकीच्या काळामध्ये भाजपानं दिलेल्या अनेक आश्वासनांची अजूनही पूर्तता झालेली नाही उलट या सरकारच्या अनेक चुकीच्या निर्णयांमुळे सर्वसामान्यांना त्रासच सहन करावा लागतोय असा आरोप करत युवक काँग्रेसच्या वतीनं हे अनोखे आंदोलन करण्यात आलंय यावेळी देशाचं चौकीदार चोर आहे अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या उपस्थित कार्यकर्त्यांनी फसनवीस आसन राफेल आसन महागाई आसन बेरोजगार आसन गाजर आसन असे फलक लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली या फलकांवरील मजकूर लक्षवेधी होत या अभिनव आंदोलनात युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे जिल्हाध्यक्ष दीपक थोरत शहराध्यक्ष स्वप्नील चव्हाण जयदीप शिंदे एनएसयूचे अध्यक्ष पार्थ मुंडे मंदार वाडकर वैभव तहसीलदार योगेश कांबळे विश्वजित हप्पे वैभव देसाई अनिकेत कांबळे आनंद करपे ओंकार सुतार दिग्विजय देसाई प्रशांत गणाचारी मकरंद कवठेकर आफताब बागवान नौशाद बागवान आदींनी सहभाग घेतला युवक काँग्रेसच्या या अभिनव आंदोलनाची आज दिवसभर शहरात चर्चा सुरू होती